राजकारणासाठी सत्ता नको तर विकास कामासाठी सत्ता हवी. जर सत्ता आपल्या हाती असेल तर परिसरात विकास कामं अधिक घडवता येतील, असे वक्तव्य वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या रंधमाळीत ग्रामविकास पॅनलच्या प्रचारार्थ जाहीर सभेत आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायतची निवडणूक 4 ऑगस्टला आहे, त्यामुळे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्रामविकास पॅनलच्या अंतर्गत आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या निवडणूक रिंगणात 17 उमेदवार उभे आहेत. बजाजनगर येथे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार संजय शिरसाट यांची जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी महाराणा प्रताप चौक ते सिद्धिविनायक गणपती मंदिरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली होती. या सभेसाठी जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट, नगरसेविका शिल्पा वाडकर, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, महिला संघटक जयश्री घाडगे, उपतालुका प्रमुख बबनराव सुपेकर, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, माजी सरपंच सुनील काळे, अधिकराव पाटील, शहर प्रमुख श्रीकांत साळे, युवा सेनेचे राजेश कसुरे, विभाग प्रमुख सुदाम भंडे, कैलास चव्हाण, पोपट हंडे, राजन सोमासे, रोहित खैरे, शाखा प्रमुख संजय गव्हाणे, देवीदास जाधव, प्रतिष्ठित उद्योगपती बालाजी शिंदे, दशरथ मुळे, संपतराव भांगे, डॉक्टर अमर कोडगिरे, तसेच निवडणूक रिंगणात उभे राहिलेले उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जनता यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी झालेल्या जाहीर सभेतून आमदार संजय शिरसाट यांनी विरोधकांवर सडकून टीका केली, तर वॉर्डामध्ये आतापर्यंत केलेल्या कामांचाही त्यांनी जनतेला दाखला दिला. तसेच शिवस्मारकासाठी माझ्या प्रयत्नातून 5 कोटी मंजूर झाल्याचे सांगत येणाऱ्या काळात लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा मी बसवणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यास आणणार, असे आमदार संजय शिरसाट यांनी प्रचारसभेला संबोधित करताना म्हटले. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ग्राम विकास पॅनलचे 17 उमेदवार निवडून येतील असा दृढ विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. चंद्रकांता बुक्सवार, AIN न्यूज, वाळूज महानगर. त्यांचं वाटवळ झालं सांगायचं आणि तू चिंता करत जाऊ नको, तुला आम्ही फेसबुकवरच जास्त पाहतो. घाबरायचं कोणाला रे, हे काय नोकरी का? आपण करतो लोकांसाठी करतो. माझा पोस्ट काढून घेईल. माझा एक पहिला फोन केला म्हणजे तुला माहिती आहे का मी त्या 40 मशिनी किती, 40 का 70 किती 70 मशिनी वाटल्या तुझ्यामुळे, त्या 70 मशिनी वाटल्या मला वापस दे. कुणाला दिल्या त्या? ज्या गरजू महिलांना दिल्या मशीन मागता तुम्ही? हे जे लोक बसलेले आहेत या लोक यांना काही कामधंदे नाही. जेव्हा तुमच्यासाठी कामाला येतात, जेव्हा तुम्हाला निवडून देतात, जेव्हा तुम्हाला मोफत पद देतात, जेव्हा तुम्हाला खुर्ची देतात, त्या टायमाला तुम्ही त्यांना खाल्लेलं सुद्धा काढणार. म्हणून तुम्हाला बजाजनगरच्या प्रत्येकांना सांगतो, सगळ्या महिला बहिणींना सांगतो, हा आपल्याला करायचं यासाठी की मला ह्या सत्तेमध्ये या ग्रामपंचायतीमधून काही करायचं नाही, तर आपली सत्ता असल्यानंतर आपल्याला आणखी कसा पैसा तिथं आणता येईल, मला बजाजनगर आणखी सुंदर करायचं. इथं संप्रदाय नाही आहे. बजाजनगरमध्ये जेवढं काम करता येईल ते केलं पाहिजे. अनेक वर्ष किती वेळ किती वर्ष त्या जागेसाठी शिवाजी महाराजांचा पुतळा बसणार, मी या वर्षी बसून देणार, त्या वर्षी बसून देणार, असं डेव्हलप करणार, काय झालं रे? किती वर्षापासून ऐकते जे लोक. आज आपण 5 कोटी लोक दिले अश्वरूढ पुतळा मी बसवणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच येणार. AIN न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा.